हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क, बातमी सोबतच सामाजिक, शैक्षणिक आणि मनोरंजनाचं महान नेटवर्क। कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव पाहता प्रत्येक गाव पातळीवर सुद्धा निर्जंतुकीकरणासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना राबवल्या जात आहेत। गंगापूर तालुक्यातील कोडापूर झांजडी या गावात देखील ग्रामस्थ व नागरिकांच्या मदतीनं निर्जंतुकीकरणासाठी गावातील प्रत्येक भागात फवारणी करण्यात आली आहे। सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून ग्रामपंचायतीमार्फत फवारणीसोबतच जनजागृतीही करण्यात येत आहे। पाहूयात आमचे प्रतिनिधी दत्तात्रय जोशी यांनी घेतलेल्या या बातमीचा आढावा। आपल्या कोडापूर झांजडी या गावामध्ये कोरोना हा जो आजार आहे याला थांबवण्यासाठी आपल्याला प्रशासनास खूप मोठ्या प्रमाणात नागरिकाची देखील जबाबदारी आहे की आपल्याला प्रशासनास सहकार्य करायचं आहे। तसेच गावात ब्लिचिंग पावडर व कोरोना थांबवण्यासाठी सॅनिटायझरचे फवारणी आपण करत आहोत। त्या अनुषंगाने प्रशासनाचे माननीय ग्रामसेवक साहेब गावंडे सर, तसेच सरपंच कोडापूर झांजडी या गावचे सरपंच विठ्ठल राऊत, तसेच पोलीस पाटील, गावातील प्रतिष्ठित नागरिक हे सर्व जण आपापल्या परीने मेहनत घेत आहे। तसेच नागरिकांनी देखील या रोगाला थांबवण्यासाठी आपल्याला देखील आपली काळजी घ्यायची आहे व काळजी घेऊन आपल्याला हा रोग लवकरच पळवून लावायचा आहे। त्यासाठी आपण काळजी घेऊन जे जे काही प्रशासनाकडनं सांगण्यात येत आहे त्या गोष्टीची आपण खबरदारी घेऊन आपण सगळ्यांनी सहकार्य करावे असे मी एक नागरिक म्हणून विनंती करतो व प्रशासनाचे आभार मानतो। धन्यवाद। आज कोडापूर झांजरडी येथे कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी फवारणी चालू आहे आणि फवारणी चालू करत असताना आमचे सहकारी ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, तंटमुक्त अध्यक्ष, पोलीस पाटील या सर्व गावाच्या दृष्टिकोनातून आम्ही गावातून हा रोग पळवण्यासाठी आम्ही ही फवारणी करत आहे। तरी सर्व गावाच्या आणि आज फवारणी ब्लिचिंग पावडर आणि सॅनिटायझर दोन्ही मिळून ही फवारणी करत आहे। हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क, बातमी सोबतच सामाजिक, शैक्षणिक आणि मनोरंजनाचं महान नेटवर्क।